नमस्कार मी मोनल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे टेकबाईटमध्ये आणि आज आपण करतो आहे वड्या वांग्यांची भाजी खूपच चविष्ट ही भाजी होते कुठलाही गरम मसाला काही वापर न करता आपण ही भाजी केलेली आहे एकदम झणझणीत आणि मस्त ही भाजी होते चवीला ते एकदम भन्नाट तर सर्वांना विनंती अशी की सगळ्यात पहिले टेकबाईटला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी घंटी असते तिलासुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व नोटिफिकेशन पोचतील तर सर्वात आधी आपण काय करतोय का कढईत थोडं तेल घालून ज्या मुंगोड्या असतात किंवा वड्या ज्याला म्हणतो आपण ते भाजून घेणार आहे तर या वड्या आपण छान तेलावरती मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शेकून घेणार आहे छान रंगाला दोन्हीकडे किंवा हे आपण काढून घेणार आहे चवीला खूप छान होते ही भाजी तर हे बघा सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत थोडं थंड होऊन देऊया आता आपण एक मसाला करून घेतो आहे वाटण करून घेतो आहे जिरे घातलेले आहे तेल तापलं तसंच एक चमचा त्यानंतर एक चमचा एक मोठा कांदा इथे असा उभा चिरून घेतलेला आहे आणि याला आपण परतून घेतोय छान गोल्डन ब्राऊन झाला की मग याच्यात लसूण पाकळ्या आणि आलं टाकूया तीन चार लसूण पाकळ्या आहे आणि आलं आहे थोडा छोटा टुकडा हे भाजून घेऊया आणि मग इथे टाकलेलं आहे मी दोन मोठे चमचे टेबल स्पून खोबऱ्याचा किस किंवा की जो असा पातळ पातळ असे कापून घेतलेले स्लाइसेस तर तुमच्याकडे असेल साधं ते टाकलं तरीही चालेल एक चमचा इथे खसखस टाकलेली आहे म्हणजेच खाखस हे भाजून घेऊया इथे तुम्ही जी आपली चण्याची डाळ असते एक चमचा ती घालून घेऊ शकता त्यांनी पण छान दाट दाटपणा येतो भाजीला आता हे मिश्रण आपण काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि थंड करून घेणार आहे थंड झालं की वाटण करून घेऊया आता इथे तेल टाकती आहे है, दोन तीन मोठे चमचे तेल थोडं भाजीला इथे जास्ती लागतं तर आता या वड्या ज्या होत्या ते मी बारीक तोडून घेतल्या थोड्या अशा कलबत्त्याने आणि वाटण करून घेतलेलं आहे इथे तीन ते चार असे वांगे उभे कापून घेतलेले आहे हिरवे वांगे घ्या शक्यतो या भाजीसाठी आणि उभे कापा तर इथे तेलात जिरं आणि थोडं हिंग घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे परतून घेऊया तेलावरती छान परतून झालं की मग टोमॅटो घालूया एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो इथे घालून थोड्या वेगळ्या पद्धतीने वाटत असेल पण भाजी चव एकदम मस्त होते ही तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत नाही टाकलं तरी डायरेक्ट जो आपण मसाला तयार केलेला आहे कांदा खोबऱ्याचा तो घातला तरीही चालेल पण टोमॅटोनी मस्त लागते ही भाजी तर टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला मग आपण ह्या मसाला घालून घेऊया आणि मसाला तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा जोपर्यंत त्यातनं तेल नाही सुटत थोडं पाणी घालून घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यात आणि ते काढून घेतलं आहे आता हे छान ढवळून घेऊया आपण आणि झाकून जरा वेळ याला शिजवू देऊया मसाल्याला आणि छान याला तेल सुटलं की मग आपण पुढे मसाले घालूया सुके हे बघा छान मिक्स करून घेते आहे मी टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे मसाल्याचा रंगसुद्धा थोडा बदललेला आहे अजून थोडा वेळ याला पाच एक मिनटं शेकूया आपण मसाला जितका छान तुम्ही भाजाल ना तितकी छान भाजी होते आता तुम्ही बघू शकताय तेल निघालेलं आहे मसाल्यातनं आता आपण याच्यात काय करूया आपण एक चमचा धनेपूड दोन मोठे चमचे इथे मी मीठ पहिल्यांदा चवीला भाजीला जितकं लागणार आहे तितकं टाकतो आहे त्यानंतर इथे टाकणारे आहे आपण लाल तिखट आता हे पण तुम्ही आवडीनिवडीने नी कमी जास्त करू शकता लाल तिखट मी इथे दोन मोठे चमचे घातलेला आहे थोडी ही भाजी तिखट अशी छान वाटते आणि पाव चमचा इथे हळद टाकलेली आहे आपण इथे गरम मसाला अजिबात घातलेला नाही आहे हे मिक्स करून घेते आहे छान मसाला अगदी तीस एक सेकंड किंवा एक मिनटं छान परतून मसाल्यांसोबत शिजवून घेतल्यानंतर त्यात वड्या घातलेल्या आहे वड्या बघा मी थोडासा तोडून घेतलेला आहे आणि या विकृती आहे तर घरच्या कशा एकदम मस्त शिजतात पटकन या थोडा वेळ लागतो तर इथे वांग घेतलेलं आहे मी इकडे मध्ये राहते म्हणून इथे काय वड्या वगैरे मिळत नाही करताही येत नाही इथे टेम्परेचर खूप कमी असतात तर मी जिथे राहते आणि आता ह्या वड्या ज्या आहे आणि वांगे आपण छान मसाल्याने कोट करून घेऊया आणि छान शिजवून घेऊया म्हणून मी इथे वड्या थोडं तोडून घेतल्या हलक्या तुम्ही नाही तोडल्या घरच्या बनलेल्या असेल तर नाही तोडल्या तरीही चालेल पण तेलावर नक्की परता तर हे झाकून आता आपण छान दोन तीन मिनटं शिकून घेतो आहे हे बघा मस्त तेल पण निघालेलं आहे आणि ह्याच्यात मी टाकते एक चमचा भाजलेला दाण्याचा कूट तर तुम्ही जर मसाल्यात वाट भाजताना जर चण्याची डाळचा वापर जर केला असेल तर इथे दाण्याचं कूट घालायची गरज नाही आहे फक्त दाटपणा यावा म्हणून आपण इथे हा कूट घातलेला आहे तर दानाचं कूट घालून झाला किंवा आपण याच्यात टा पाणी घालून घेणार आहे तर रस्सा जितका तुम्हाला पातळ किंवा हे असेल आपल्या आवडीने टाका मी इथे एक मोठा ग्लास भरून पाणी टाकलेला आहे म्हणजे जवळपास दोन कप मेजरिंग केलं तर दोन मोठे कप भरून आणि हे छान आपण मीठ चेक करून घेते आहे मी व्यवस्थित असेल तर थोडं पाणी अजून घातलेलं आहे बघा कन्सिस्टन्सी आपल्या हिशोबाने कमी हे करायची आहे त्याची आणि जसं याला उकळी येईल ना रंग एकदम बदलेल तुम्ही बघाल आता भाजीचा खूप मस्त झणझणीत दिसतो हे बघा मस्त तरी आलेली आहे भाजीला वाड्या आणि शिजले आहे का ते पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे वड्या शिजलेल्या आहे वांगू शिजलंच असेल तरी एकदा चेक करून घेऊया झालेला आहे भाजी इथे तयार आहे कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालून घेतली आणि कुठलाही गरम मसाला आपण इथे वापरलेला नाही आहे तरी ही भाजी खूपच स्वादिष्ट होते आणि रंग तुम्ही बघू शकताय मस्त आलेला आहे एरवी आपण खूप मसाला भाजून घालून भाज्या करतो अशा पद्धतीने पण एकदा ही भाजी नक्की करून बघा खूप चवीला मस्त होते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि टेकअप बाईटला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या भागात अशाच एका मस्त रेसिपीचा हा तोपर्यंत नमस्कार